दुर्दैव असं आहे की काही लोकांना स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो, गर्व निर्माण होते, आणि गर्व जास्त निर्माण झाला, लोकांना गृहीत धरलं, त्याचे परिणामसुद्धा होतात. गर्वाचं घरसुद्धा खाली होते. रावणाला कुठं वाटत होतं त्याचा पराभव होईल म्हणून, कंसाला कुठं वाटत होतं त्याला पराभव होईल म्हणून, तो तसंच म्हणत होता. आणि म्हणून पाडणार नाही कोणी, पाडू शकणार नाही कोणी, पाडत नसते, जनताच पाडते, आम्हाला अनुभव आहे त्याचा. नाही, ते भाजपसोबत असले तर आम्ही, आमचं संघटन त्यांना चांगल्या तऱ्हेनं निवडून आणण्यासाठी काम करेल. भारतीय जनता पक्ष सातत्यानं काम करणारा पक्ष आहे. मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझं सगळ्या ठिकाणी फिरणं आवश्यक आहे. प्रत्येक बूथपर्यंत बूथ प्रमुख, प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा पोहोचणार आहे. आणि त्याच्यामुळं बच्चू कडू असो किंवा कोणालाही त्रास होत असेल तो त्याचा प्रश्न आहे. परंतु आम्हाला आमचं कर्तव्य, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांनी जे जे सांगितलेलं आहे, आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या योजना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या योजना, या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही तातडीनं करतो आहे. दुर्दैव असं आहे की काही लोकांना स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो, गर्व निर्माण होते, आणि गर्व जास्त निर्माण झाला, लोकांना गृहीत धरलं, तर त्याचे परिणामसुद्धा होतात. गर्वाचं घरसुद्धा खाली होते. रावणाला कुठं वाटत होतं त्याचा पराभव होईल म्हणून, कंसाला कुठं वाटत होतं त्याला पराभव होईल म्हणून, तो तसंच म्हणत होता. आणि म्हणून पाडणार नाही कोणी, पाडू शकणार नाही कोणी, पाडत नसते, जनताच पाडते, आम्हाला अनुभव आहे त्याचा. जनताच पाडत असते आणि त्यामुळं गर्वाचं घर खाली होईल याची काळजी घ्यावी बोलणार. नाही, ते भाजपसोबत असले तर आम्ही, आमचं संघटन त्यांना चांगल्या तऱ्हेनं निवडून आणण्यासाठी काम करेल ना. भाजपसोबत असले तर त्याचा प्रश्न, भाजपसोबत असले, आमच्या युतीमध्ये असले, भारतीय जनता पक्षाचा आदेश आला की याच्यासाठी काम करा, तर हेच संघटन आम्ही त्यासाठी वापरू. आमच्या DNA ची चिंता करण्याच्या अगोदर स्वतःचा DNA तपासून घेतला पाहिजे की त्यांचा DNA फिरोज खानचा आहे की त्यांचा DNA इटलीचा आहे, हा तपासून घेणं आवश्यक आहे. एवढं नक्की आहे की भारतीय जनता पक्षाचा DNA हा भारताचा आहे, भारतातल्याच माणसाचा, भारताचा DNA आहे, आणि संपूर्ण भारतीय DNA हा फक्त भारतीय जनता पक्षाचा. भारताचा DNA आहे. जे असे आरोप करतात त्यांनी पहिले स्वतःचा DNA तपासून घ्यावा. त्यांचा DNA नक्की फिरोज खानचा आहे, त्यांचा DNA नक्की इटलीवरून आलेला आहे, त्यांचा DNA महात्मा गांधींचा नाही आहे. महात्मा गांधींनी नाव दिलं ते गंदी होतं, फिरोज जहागीर गंदी ते नाव होतं, गांधी नव्हतं. तर त्याच्यामुळं महात्मा गांधीचा DNA हा काँग्रेसचा DNA नाही आहे, आताच्या काँग्रेसचा तर बिलकुलच नाही. OBC गौरव यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये तिवसा येथे 9 तारखेला दुपारी 3 वाजता येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आशीर्वाद घेणार आहे. तिवशाला जाहीर सभा आहे आणि OBC करता केंद्र सरकारने OBC कमिशनला संवैधानिक दर्जा दिला. त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस यांनी OBC मंत्रालय बनवलं, स्पेशल बजेट दिलं, महाज्योतीसारखी योजना सुरू केली UPSC MPSC साठी, OBCचं वित्त महामंडळ बनवलं, क्रिमिलेअरची मर्यादा 4 लाखावरून 8 लाखापर्यंत केली, आणि आता तर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो OBCमधला लहान संख्येचा जो समाज आहे पण कौशल्यवाला समाज आहे, 12 बलुतेदार आहे, 18 पगड जाती आहे, त्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणली, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरता, आत्मनिर्भर बनवण्याकरता, आणि या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करून OBC समाजाचं आर्थिक आत्मनिर्भरतेकडे त्यांना नेण्याकरता, या राष्ट्र उभारणीकरता त्यांचा वाटा मोठा करण्याकरता ही OBC जागरण यात्रा आहे. त्याच्या तयारीसाठी संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.